नमस्कार सीमास बेस्ट किचनमध्ये मी आज चॉकलेट पान मोदक बनवून दाखवणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया इथे मी व्हाईट कंपाऊंड चॉकलेट किसून घेतलेला आहे हा आहे मोदक मोल्ड मी याच्यातच मोदक बनवून दाखवणार आहे इथे मी पाच ते सहा खाऊची पानं घेतलेली आहेत त्याची देटे अशी काढून घ्यायची देटे घ्यायची नाहीत देटे काढून झाल्यानंतर इकडे आपण पाणी गरम करायला ठेवूया आता आपले इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण खाऊची पाणी कैचीने कट करून घेऊया आता कट केलेली पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया व थोडंसं पाणी घालायचं व पेस्ट करून घ्यायची पेस्ट आपली तयार आहे इकडे आपलं पाणीही उकळलेलं आहे आता किसून घेतलेलं चॉकलेटची डिश आपण वरती ठेवूया व एका चमच्यानं हलवत राहायचं म्हणजे चॉकलेट मेल्ट होतं मोदक मोडलं आपण तेल लावून घेऊया आता पान मसाला स्टपिंग बनवूया हा आहे गुलकंद थोडासा गुलकंद घ्यायचा व पानाची पेस्ट केलेली दोन चमचे घ्यायची ही आहे तुटी फ्रुटी तुटी फ्रुटी घालायची व थोडीशी बडी शेप घालायची व थोडीशी साखर घालायची व चिरून घेतलेली खाऊची पाने घालायची हे झालं आहे पानाचं स्टफिंग आता मोड मोदक मोल्ड आपण थोडीशी पाणी लावून घेऊया आता इकडे आपलं चॉकलेट मेल्ट झालेलं आहे आता आपण मोदक मोल्डमध्ये थोडंसं चॉकलेट लावून घ्यायचं जास्त पहिल्यांदा चॉकलेट लावायचं नाही व एका काडीने किंवा एका तुथपिकने थोडंसं पसरवून घ्यायचं आता आपण थोडंसं स्टपिंग वरतून लावूया स्टपिंग लावल्यानंतर वरतून आपण चॉकलेट लावायचं आता राहिलेल्या चॉकलेटमध्ये आपण थोडासा हिरवा कलर घालूया व मिक्स करायचं आता मोदक मोल्डमध्ये हे चॉकलेट भरायचं व स्टफिंग भरूया तर वरतून चॉकलेट लावायचं आता हे दोन ते तीन वेळा टॅप करूया व फ्रीजमध्ये दहा मिनिटे सेट करायला ठेवूया आता आपलं हे दहा मिनटानंतर चॉकलेट सेट झालेलं आहे बघा किती छान मोदक बनलेले आहेत असे सर्व मोदक मी आता काढून घेते एका प्लेटमध्ये किती मस्त मोदक झालेले आहेत आता मी एक मोदक कट करून दाखवते आतमध्ये किती स्टपिंग पण छान सेट झालेला आहे तयार आहेत आपले चॉकलेट पान मोदक माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व धन्यवाद